कळलं का? मी आहे, मी जिवंत असताना तुम्ही का, तुम्ही का बरं जाणार? तुम्ही नाही जायचं, मी जाणार आहे लढाई करायला. आणि मला आशीर्वाद द्या, मी जातो आधी लग्न कोंढाण्याचे. आधी या कोंढाण्याचं लग्न लावूया. काय म्हणाला तो बघा इकडे. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. काय म्हणाला तानाजी? काय म्हणाला तानाजी? काय म्हणाला? आधी लग्न कोंढाण्याचे. कोंढाण्याचं लग्न म्हणजे काय? म्हणजे काय? आधी हा किल्ला जिंकून घ्यायचा लढाई करून. खरं खरं लग्न होत का? कोंढाण्या किल्ल्याचं लग्न होत का? खरं खरं किल्ल्याचं लग्न होत का? नाही. याचा अर्थ काय होतो? की हा किल्ला आधी जिंकून घ्यायचा लढाई करून, नंतर रायबाचं लग्न. कळलं का? समजलं का? ही म्हण आहे, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. म्हणजे आधी हा कोंढाणा किल्ला मी लढाई करून जिंकून घेतो, नंतर रायबाचं लग्न करू. नंतर कळलं? समजलं का? आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे म्हणजे काय? तर आधी हे काम महत्वाचं आहे, ते पहिले करायचं, नंतर लग्न करायचं, लग्न नंतर. समजलं? हा समजलंय का? कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. तानाजी म्हणाला हा कोंढाणा जिंकून घेण्यासाठी, लढाई करण्यासाठी मीच जाणार. तानाजी म्हणाला मीच जाणार, तुम्ही जायचं नाही. शिवाजी राजे ते, तुम्ही ते स्तंभा, तुम्ही जायचं नाही, मी जाणार आहे लढाई करायला. कळलं? पुढे काय झालं बघा. तानाजीचा बेत, तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला दोन दरवाजे होते. आता थांबा, मी पुसते. आले का सगळे? हां, आता बघा काय दिलंय. हां, तानाजीचा बेत. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. आता हा तानाजी रायबाच्या लग्नासाठी घरीच थांबला का? नाही, तो कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. हा कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी लढाईवर निघाला तानाजी मालुसरे. हां, कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. या हा कोणता किल्ला दाखवलाय मी? कोंढाणा किल्ला. किल्लेदार, या कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? उदयभान. हा कोण होता? किल्लेदार. हा राजपूत किल्लेदार होता. उदयभान त्याचं नाव, उदयभान नावाचा किल्लेदार होता या किल्ल्यावर. तो मोठा कडक होता आणि गडाला दोन दरवाजे होते. हा उदयभान कसा होता? खूप कडक होता, शूर होता. तो कोणालाही तिथे या किल्ल्यावर येऊ द्यायचा नाही, लक्ष ठेवून होता. कोणी शत्रू जर आला तर लगेच त्याच्याशी लढाई करून त्याला मारणार, असा हा उदयभान होता. कडक होता इथं. हां, आणि या गडाला
दोन दरवाजे होते, हा एक दरवाजा आणि हा एक दरवाजा, असे दोन दरवाजे होते कोंढाणा किल्ल्याला. या दोन्ही दरवाजांवर कडक पहारा होता. तिथे सैन्य उभं होतं, इथे आणि इथे दोन्हीकडे, इथे पण आणि इथे पण सैन्य सैनिक उभे होते. तिथे उदयभानचे सैनिक उभे होते, कडक पहारा होता. पुढे काय झालं बघा. दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता, तेव्हा गडावर जायचे कसे. आणि या दोन्ही ठिकाणी पक्का बंदोबस्त होता. तिथे त्यांचे शिपाई होते, शिपाई होते तलवार घेऊन उभे होते. इतना कोणालाही शत्रूला जाता येणार नाही. तसंच या दरवाजावर पण इथे पण पहिलं का दोन्ही ठिकाणी खूप सैनिक होते. तिथे या दरवाज्यातला पण कोणी जाऊ शकणार नाही आणि या दरवाज्यातला पण कोणी जाऊ शकणार नाही. पक्का बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्त म्हणजे काय? पहारा ठेवला होता. मग आता या दोन्ही ठिकाणी एवढं सैन्य त्यांनी ठेवलं होतं, सैनिक ठेवले होते, मग या गड्यावर जायचं कसं? लढाई करायची तर इथे जायला हवं ना, आतमध्ये दरवाजा उघडून आत जायला हवं. ओके, ते कसं जायचं? इथे सैनिक होते तलवारी घेऊन, मग कसं जाणार इकडे? पहिलं का हां. तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. ए राम, पुस्तकात वाच ना, काहीच वाचत नाहीये तू. वाचायला सांगितलंय मी, हे वाच पुस्तकामध्ये, कसं कळणार तुला? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. एकच वाक्य वाचायचंय, लक्ष नाहीये तुझं अजिबात, नुसता बसलाय. आता ह्या तानाजीने काय केलं? हा जो किल्ला होता की नाही, हा किल्ला ह्याच्या भोवती पूर्ण आजूबाजूने बघितलं. घोड्यावरनं जात, हळूहळू हळूहळू असं जात, सगळ्या बाजूनी पाहिलं. टेहळणी केली म्हणजे काय केलं? निरीक्षण केलं. टेहळणी म्हणजे निरीक्षण केले. गडाभोवती या किल्ल्याच्या भोवती सगळ्या बाजूनी असं चालत 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 पाहिलं, कुठे काय आहे, नाही असं आहे, इकडे बंद आहे, आता काय करायचं, इकडनं चढता येणार नाही, असं सगळं बघितलं. कळलं? टेहळणी केली. त्याला काय म्हणायचं? टेहळणी केली म्हणजे निरीक्षण केलं, बघितलं. हा, कोणी? तानाजी माणूस आले. तानाजीने सगळं बघितलं, निरीक्षण केलं आणि मग विचार केला. आता काय करायचं? इथे सैनिक आहे, तिथे सैनिक आहे, जाणार कसं? विचार केला. कुठून जायचं? आता इकडे जायचं कुठून? असा विचार केला. पश्चिमेला उंचच उंच कडा होता. हा, आता हा किल्ला आहे, या किल्ल्याच्या पश्चिम दिशेला, पश्चिम दिशेला एक उंच असा कडा होता. इकडे असा एक कडा होता, उंच डोंगर होता कडा. त्या बाजूला पहारा नव्हता. या बाजूला, या किल्ल्याच्या पश्चिम दिशेला, ही दिशा कोणती? पश्चिम. इथे एक उंच कडा होता असा सरोवर, आणि या बाजूला इथे सैनिक नव्हते. या बाजूला सैनिक नव्हते, तिथे पाहायला कोणी नव्हतं, कारण हा उंच कडा होता. आणि यांना माहिती होतं, उदयभानला काय वाटलं की हे इथनं चढणं अवघड आहे,
इतना कोणी येणार नाही, उंच कढाई इतना कोणी येऊ शकणार नाही, म्हणून इथे सैनिक सैनिक तलवारी घेऊन ठेवले नाही इथे या बाजूला इकडच्या बाजूला, हां तिथे पहारा नव्हता। तानाजीने कड़ा चढून जायचा बेत केला, आणि तानाजीने काय केलं, तानाजीने काय केलं की हा कड़ा इतना चढून जायचा, हा कड़ा चढून जायचा बेत केला, त्यांनी ठरवलं की इकडून इकडून जायचं नाही, इकडून गुपचूप जाऊया, डोंगरावरती चढून जाऊया। डोंगर होता की नाही, डोंगर मोठा डोंगर होता, त्या डोंगरावर चढून जाऊया असं त्यांनी ठरवलं, बेत केला म्हणजे ठरवलं। बघा, तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ, मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो। दोनच वाक्य वाच, काय म्हणाला तानाजी, काय म्हणाला तानाजीचा भाऊ, तानाजी एकटाच गेला होता का, एकटाच गेला होता का लढाई करायला, एकटाच गेला का, नाही त्याच्या सोबत कोण होतं, तानाजीचा भाऊ, तानाजीचा भाऊ सूर्याजी, कळलं का, तानाजीचा भाऊ होता सूर्याजी, त्याच्या सोबत होता। आणि मग तानाजीने सूर्याजीला काय सांगितलं, काय सांगितलं की तू तू 500 मावळे, सोबत घे, सूर्याजीला सांगितलं तू 500 मावळे मिळून तुम्ही सगळे जण हा कल्याण दरवाजा इकडनं जा, कल्याण दरवाजा गा, याला सांगितलं की तू 500 मावळ्यांबरोबर इकडून जा, आणि मी तानाजीने काय सांगितलं, मी ह्या कडा चढून येतो, इकडनं येतो मी गुपचूप, कळलं का असं सांगितलं, मी मी 300 मावळे घेऊन तानाजी आणि 300 मावळे सैनिक, मावळे म्हणजे कोण, सैनिक, त्यांचे तानाजी बरोबरचे सैनिक, आम्ही हे हा कडा चढून येतो गुपचूप, रात्रीच्या वेळी अंधारा, रात्री रात्री लाईट नसतात अंधार असतो, तेव्हा गुपचूप आम्ही इथं चढून येतो, आणि तू सूर्याजीला सांगितलं तू इकडनं जा, कळलं का, कल्याण दरवाजा गा। पुढे वाचा काय झालं, पुढे वाचा, पुढे वाचा पुस्तकात, गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो, मग या तुम्ही आत, गुसा एकदम धुव्वा उडवू शत्रूचा, चला सूर्याजी आणि तानाजी दोन वाटांनी निघाले। आणि काय सांगितलं की आम्ही, तानाजीने काय सांगितलं, इकडे बघा, तानाजीने काय सांगितलं की आम्ही हा कडा चढून येतो आणि तू इकडनं घुस आणि आम्ही हा कडा चढून आतमध्ये घुसतो आणि आतनं दरवाजा उघडून देतो, तानाजी आत घुसून दरवाजा उघडून देणार आणि हे इकडनं घुसणार, कळलं का, समजलं। आणि मग एकदम जोरदार लढाई करूया आतमध्ये असं त्यांनी सांगितलं, कड्यावरून गडावर। पुढे वाचा आता काय झालं, रात्रीची वेळ होती, रात्रीची वेळ होती, तानाजी व त्याचे मावळे, पुस्तकात वाच राम, तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते, रातकिडे किरकिरत होते, तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले, केवढा उंच कडा, केवढा उंच
पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे चढून वरगडावर गेले. हा आता इथे वाचलं का? वाचलं का? आता इथे तानाजी आणि हे 300 मावळे हे सगळे मिळून इथे गोळा झाले. आणि आता इथनं चढायचंय. रात्रीची वेळ होती, अंधार होता सगळा. इथे सगळे झोपले होते, किल्ल्यावर सगळे झोपले होते. इथे सगळे गोळा झाले आणि त्यातले 4-5 मावळे, 4-5 मावळे त्यांनी काय केलं, या कड्यावरून ती कड्यामध्ये असा हात घालून असं 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 करत वर चढली. कळलं का? डोंगरा माहिती ना, दगड असतात, कपारी असतात, त्याच्यात असं बोट घालून वर चढले. हा कपारीवरून वर चढले आणि वरती गेल्यावर त्यांनी काय केलं, दोर बांधला, झाडाला दोर बांधला. कळलं का? झाडाला इकडे झाड होत आणि त्या झाडाला दोर बांधला आणि तो दोर असा खाली सोडला. दोर बांधला, वरती चढून गेले, तिथे दोर बांधला आणि तो दोर खाली सोडला. आणि मग बाकीचे मावळे सगळे पटापट दोरात सोडून वर गेले. कळलं का? दोर पकडून पटपट वरती चढून गेले सगळे. समजलं का? हा पुढे काय झालं बघा. तानाजीचा पराक्रम आता काय झालं पुढे बघा. इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांचं कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिली. लढाईला सुरुवात झाली. उदयभानाला खबर लागली, नगारा वाजला. हा आता काय झालं इकडे. हा सूर्याजी इकडे बघा, चारच ओळी वाचा. सूर्याजी आणि 500 मावळे हे सगळे इकडनं गेले कल्याण दरवाजाला आणि इथे ते आतून इथे त्यांनी ह्या सैनिकांबरोबर लढाई केली, यांना मारलं आणि इथे ते थांबले. सूर्याजी आणि 500 मावळे इथे थांबले आणि ते वाट बघत होते किती वेळ की हा दरवाजा उघडणार आहे. हे तानाजी माणूसरे आत जाऊन दरवाजा उघडणार होता की नाही, आतून दरवाजा उघडणार त्याची वाट बघत होती. सूर्याजी आणि मावळे इथे आले आणि तिकडे उदयभानला समजलं. नगारा वाजला की आता लढाई सुरू झाली. उदयभानला समजलं की लढाई सुरू झाली आहे, शत्रू आलाय हे समजलं त्याला. उदयभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हात घाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले, ढाली खडाडू लागल्या, मशालींचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. आणि आता इथे खूप जोरदार लढाई झाली आणि रात्रीची वेळ होती. मशाल पेटवली असेल ना, मशाली पेटत होत्या, तलवारी वाजत होत्या, त्या ढाल असते ना, ढालींवर आपटत होत्या. सपासप इथे लढाई, जोरदार लढाई सुरू झाली आणि इकडे तानाजीने आत जाऊन हा दरवाजा उघडला. कळलं का? आणि सगळे मावळे, हे मावळे 500 मावळे 300 मावळे सगळे घुसल्या आणि खूप जोरदार लढाई झाली. आणि तानाजी माणूसरे खूप शूरवीरासारखा लढत होता. कळलं? तानाजी सिंहासारखा लढत होता. कसा लढत होता तानाजी? सिंहासारखा. सिंह कसा असतो? शूर. त्याच्यासारखा हा लढत होता तानाजी. उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची
झुंज सुरू झाली। राम वाच पुस्तकामध्ये, कसं कळेल तुला? का बरं समोर बघत बसतो? पुस्तकात वाच तुझ्या। उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली, दोघांची झुंज सुरू झाली। दोघेही शूरवीर, कोणीही हटेना। इतक्यात तानाजीची ढाल तुटली, त्याने हाताला शेला गुंडाळला, शेल्यावर वार झेलत तो लढू लागला। शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातील ती कोसळली। आता काय झालं बघा, आता काय झालं बघा, झालं का वाचून? वाचलं का? आता इथे हा दरवाजा उघडल्यानंतर खूप मोठी लढाई झाली आणि तानाजी सिंहासारखा, सिंह कसा असतो, सिंह सिंहासारखा लढत होता, बेभान होऊन लढत होता, सपासप सपासप मारत होता शत्रूला। आणि हा उदयबाणाने पाहिलं, त्याला उदयबाणाने तानाजीला पाहिलं लढताना, आणि हा लगेच गेला त्याच्यासोबत लढायला। आणि उदयभान आणि तानाजी या दोघांची जोरदार लढाई सुरू झाली। आणि त्या लढता लढता तानाजीची एका हातामध्ये ढाल असते की नाही, गोल गोल अशी ढाल असते, एका हातात तलवार असते, ती ढाल तुटली। कळलं का? उदयभानची, उदयभानच्या हाताची ढाल होती ती तुटली, हातातली ढाल। हात ढाल असले तर आपण तलवारीचा वार आला की तो असा करतो की नाही, अडवतो आपल्यावर येणारा वार ढालीने, आणि ती ढालच तुटली तानाजीची। एका हातात तलवार, एका हातात ढाल, पण ती ढाल तुटून गेली। मग तानाजीने काय केलं? शेला असतो की नाही, शेला तो गुंडाळला हाताला। कळलं का? हाताला शेला गुंडाळला, एका हाताने तो, एका हाताने तो अडवायचा। ढाल तुटली, ती गोल असते ती ढाल तुटली, पण हाताला त्यांनी शेला बांधला आणि एका हाताने लढत होता, एका हाताने अडवायचा, एका हाताने लढायचा। आणि खूप रक्तबंबाळ झाला, खूप वार झाले त्याच्यावर, खूप रक्तबंबाळ झाला तानाजी आणि हा उदयभान पण खूप रक्तबंबाळ झाला। दोघंही दोघंही खूप शूर होते आणि तुफान लढाई झाली त्यांची। आणि शेवटी हे दोघंही पडले, दोघे धारातील ती कोसळले, त्यांना खूप लागलं आणि ते कोसळले दोघे पण, तानाजी पण आणि उदयभान पण, दोघेही धारातील ती कोसळले। कळलं? हा आता बघा काय झालं। गड आला पण सिंह गेला, तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला, ते पळू लागले। इतक्यात सूर्याजी व त्याच्याबरोबरचे मावळे कल्याण दरवाज्यापासून आत येऊन पोहोचले। आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती। हां आता इकडे बघा, आता इकडे बघा, आता तानाजी इकडे लढत होता पण अजून सूर्याजी इथे पोहोचला नव्हता। इकडे लढत होता आणि तानाजी लढता लढता पडला, तानाजी कोसळला, दारातील ती पडला। ते पाहून हे जे मावळे होते ते जरा घाबरले, त्यांना वाटलं आता आपण हरणार। मावळे घाबरले आणि ते पळायला लागले मावळे। कळलं का? इतक्यात हा सूर्याजी आला, सूर्याजी आला आणि त्याने काय केला, इथला हा जो दोर होता की नाही, दोर दोरावर चढून गेले, हा दोरच कापून टाकला। कळलं का? म्हणजे या मावळ्यांना इथना खाली उतरता येणार नाही। कळलं का? सूर्याजीला जेव्हा कळलं की तानाजी माणूस रे दारातील ती कोसळलाय, त्याला मनातनं खूप वाईट वाटलं। त्याचा भाऊ होता ना, भाऊ होता, मग तानाजीला सूर्याजीला मनात खूप दुःख झालं। पण तिथे बसून रडत बसून उपयोग होता का? रडत बसून चालणार होतं का तिथे? नाही, तिथे लढाई करायची होती। नुसतं रडत बसलं असतं तर हारलो असतं,
म्हणून त्याने डोळे पुसले, रडत बसला नाही. त्याने तलवार काढली, हा दोर होता हाच कापून टाकला, दोर कापून टाकला. आणि या मावळ्यांना सांगितलं, या मावळ्यांना सांगितलं की पळून जायचं नाही, आपण लढायचंय. कळलं का? पुढे बघा काय झालं. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला, पळणाऱ्या मावळ्यांना, हे वाचा, दिसतंय. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता, मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय, कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. वाचलं वाचलं सगळ्यांनी? हा, दिसतंय का रे सगळ्यांना? आता सूर्याजीने काय केलं? तानाजी जरी दारातील ती कोसळला मेला, तरी तो घाबरला, रडला नाही. त्याने ह्या हे मावळे पळायला लागले. तानाजी मेला म्हटल्यावर तिथे घाबरले आणि पळायला लागले आणि दूर पळून जाणार होते. मग सूर्याजीने काय केलं? हा दोर कापून टाकला आणि या मावळ्यांना तो म्हणाला की चला मागे फिरा, पळून जायचं नाही, तुमचा बाप इथे मरून पडलाय, तानाजी मालुसरे इथे जर मरून पडलाय आणि तुम्ही घाबरून पळताय काय बाबूबाई सारखे? पळायचं नाही, मी हा दोरच कापून टाकलाय, आता तुम्हाला इथून उतरता येणार नाही, उडी मारावी लागेल, किल्ल्यावरून उडी मारावी लागेल खाली, मग तुम्हाला चालेल का? मग किल्ल्यावरून उडी मारून प्राण तुमचे जीव द्या, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मग हे सगळे मावळे परत आले, पळून गेले नाही, लढाई करायला आले सगळे. हां, बघा काय झालं. मावळे मागे फिरले, दिसतंय ना? मावळे मागे फिरले, घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली, त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाणाचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन 1670 घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. आणि सूर्याजीच्या हे सगळे मावळे आणि हे 300 मावळे या सगळ्यांनी मिळून घनघोर लढाई झाली, खूप मोठी लढाई झाली आणि हा कोंढाणा किल्ला जिंकला मावळ्यांनी. तानाजी मालुसरेंनी हा कोंढाणा किल्ला जिंकून घेतला आणि हा उदयमान पण मेला आणि हे सगळे सैनिक पण मेले. कळलं? हा किल्ला जिंकून घेतला, पण शिवरायांना, शिवाजी महाराजांना जेव्हा हे समजलं की हा तानाजी मालुसरे दारातीर्थी पडला तिथे, त्यांना मनात ना खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं. मग ते काय म्हणाले? शिवराय काय म्हणाले की कोंढाणा किल्ला मिळाला, पण सिंहासारखा शूरवीर तानाजी मिळाला. त्यांना खूप वाईट वाटलं. गड आला पण सिंह गेला. सिंह म्हणजे कोण? सिंह म्हणजे कोण? तानाजी मालू. सिंह म्हणजे सिंह खरा नाही, सिंहासारखा शूर तानाजी मालुसरे गेला, हारला. कळलं का? गड आला पण सिंह गेला. हा तानाजी मालुसरे सिंहासारखा शूर होता आणि हा किल्ला जिंकला, पण
गडाला पण सिंह गेला आणि म्हणून म्हणून या कोंढाणा किल्ल्याचं नाव बदललं नंतर नाव काय ठेवलं त्याचं नाव ठेवलं सिंहगड सिंहगड असं नाव ठेवलं कोंढाणा नाव होतं की नाही आधी ते बदललं शिवाजी महाराजांनी शिवरायांनी ते नाव बदललं आणि सिंहगड ठेवलं सिंहगड म्हणजे काय सिंहासारखा शूर तानाजी मालुसरे खूप तिथे लढला आणि मेला ना दारात येते बसला म्हणून त्याचं नाव सिंहगडचं कळलं समजलं आणि मग नंतर काही दिवसानंतर शिवराय काही दिवसानंतर शिवराय उमरठे या उमरठे गावाला तानाजी मालुसरे कुठला होता उमरठे गावचा होता मग शिवाजी राजे शिवराय उमरठे गावाला गेले आणि मग तिथे त्यांनी रायबाचं लग्न त्याचा मुलगा होता की नाही तानाजी मालुसरेचा मुलगा रायबा रायबाचं लग्न केलं तिथे उमरठे गावाला जाऊन शिवरायाने समजलं काही दिवसानंतर समजलं आणि ही घटना केव्हा झाली 1670 हे केव्हा झालं 1670 मध्ये झालेलं आहे घोडाला आपण सिंह गेला ती लढाई केव्हा झाली 1670 मध्ये समजलं तेव्हा हा किल्ला जिंकून घेतला होता कोंढाणा किल्ला समजलं